नंदुरबार जिल्हास्तरीय भाजपाची जम्बो कार्यकारिणी नुकतीच जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशान्वये जाहीर केली आहे. त्यात टॉप 10 खासदार व 2 वेळा केंद्रात मंत्रिपद भूषवणाऱ्या माणिकराव गावित यांचे सुपुत्र, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य युवा नेते भरत गावित यांच्या गळ्यात नवापूर तालुकाध्यक्षपदाची माळ पडली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण नेहमी झटत असणार आहोत, प्रसंगी रस्त्यावरही उतरू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कोरोना सेवा कार्यात व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित उपक्रमांमुळे पदाधिकारी व कार्यकर्ते व्यस्त होते, त्यामुळे जिल्हास्तरीय कार्यकारिणीचा विषय लांबणीवर पडला होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मान्यता दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी कार्यकारिणी जाहीर केली. त्यात जिल्हा संघटन सरचिटणीस 2, जिल्हा चिटणीस 8, जिल्हा उपाध्यक्ष 8, जिल्हा चिटणीस 1, कोषाध्यक्ष 1, प्रसिद्धीप्रमुख 12, मंडळ अध्यक्ष 7, मोर्चा 15, आघाड्यांचे अध्यक्ष 15, निमंत्रित सदस्य 69, जिल्हा सदस्य अशी एकूण 143 जणांची कार्यसमिती गठीत करण्यात आली आहे. भाजपचा जम्बो कार्यकारिणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य युवा नेते भरत माणिकराव गावित यांची नवापूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरत गावित यांनी ग्रामविकासाला यांना प्रमाणावर चालना दिली. समाजकार्याच्या माध्यमातून त्यांनी नवापूर शहर व ग्रामीण भागातील असंख्य गोरगरीब, शेतकरी व वंचित अल्पसंख्याक समुदायाला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. कोरोना प्रतिबंध करण्यासाठी अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांचा वापर केला जात आहे. कोरोना नियंत्रणासाठी मालेगाव पॅटर्न राज्यभर प्रसिद्ध झाला. त्यापाठोपाठ मालेगाव काढ्याचा प्रचार व प्रसार सर्वत्र झाला आहे. त्याच अनुषंगाने भरत माणिकराव गावित यांनी नवापूर शहर व ग्रामीण भागात काढ्याचे मोफत वाटप केलं आहे.